आणि मित्रांनो, हा आहे आपल्या कोकण कला विनाश प्रामाणिकला नवीन मेंबर. आपला हा आहे गोप्रो 7, याला फेब्रुवारी मध्ये घेतलाय. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या कोकण कला विनाश या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. होप सो मित्रांनो, तुम्ही सर्व मजेत असाल आणि मजेतच राहा मित्रांनो, कारण आपलं आयुष्य खूप छोटं आहे आणि आयुष्यात नेहमी धमाल मस्ती मजा करतच राहिलं पाहिजे. तर आज एक तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो. स्पेशल यासाठी, या ज्या मित्रांनो माझ्या व्हिडिओज तुम्ही बघता कोकणातल्या गडकिल्ल्याच्या किंवा अजून काही पिकनिक स्पॉटच्या ज्या व्हिडिओ असतात, त्या मी नेमक्या कोणत्या ॲक्सेसरीजमधून कोणत्या कॅमेऱ्यामधून शूट करतो, तर त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्हाला काही शूट करायचं असेल किंवा काही फोटोज वगैरे काढायचे असेल, तर नक्की या ॲक्सेसरीजची पण थोडीफार हेल्प होईल. त्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. खास मी वापरतो त्या कॅमेरा ॲक्सेसरीजची, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर चला आपण आता स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मी जे व्हिलॉगिंग माझं स्टार्ट केलं होतं, तर तेव्हाचा माझा पहिला कॅमेरा बोलू शकतो तर हा आहे OPPO F3. या मोबाईलने मित्रांनो खूप साथ दिली मला. ॲक्च्युली त्यावेळी नवीन घेतलेला, 2 वर्ष झाली मोबाईलला, आता तो चालवतो आहे, पण खरी माझी जी व्हिलॉगची स्टार्ट झालेली आहे तो हा OPPO F3. आणि खरंच मित्रांनो, तुम्हीसुद्धा एखादा चॅनल वगैरे ओपन करत असाल, कोणताही चॅनल यूट्यूबचा, तर स्टार्ट एवढं इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण यूट्यूबवरून डायरेक्टली तुम्हाला पैसा येणार नाही आहे किंवा काही पटकन तुम्ही असे एका रात्रीत लॉटरी वगैरे लागणार नाही आहे. तर त्यासाठी मोबाईल आत्ताचे छान असतात, छान क्लॅरिटी असते, तर मोबाईलने एखादे व्हिडिओ शूट करून तुम्ही तुमचं चॅनल चालू करू शकता. तर हा माझा आहे पहिला कॅमेरा माझ्या कोकणकर अविनाशच्या चॅनलचा. आणि मित्रांनो, हा जो कॅमेरा बघताय हा माझा सोनीचा हँडीकॅम आहे. आणि पहिला माझा मोबाईलवरतीच मी शूट करत होतो, त्यानंतर असं वाटलं की तुमच्यासोबत कुठेतरी प्रोफेशनली थोड्या व्हिडिओ याव्या, तर त्यासाठी हा माझा हँडीकॅम आहे. हा सोनीचा हँडीकॅम आहे, एक जास्त नाही, तेव्हा 18,000 प्राईस होती, आता पण समथिंग त्या प्राईसमध्ये अवेलेबल आहे. तर हँडीकॅम असा ओपन होतो आणि यामध्ये ज्या ज्या मी ज्या व्हिडिओज आहेत, नॉर्मली शूट समोरचा व्ह्यू असेल तर असाच राहतो, आणि जर मी स्वतःला शूट करत असेल तर हा पण असा पकडू शकतो, या पद्धतीने पकडू शकतो. आणि माझा इथे स्टँड आहे, स्टँड आता मी त्या दुसऱ्या कॅमेऱ्याला लावला आहे, तर त्या स्टँडने सुद्धा आपण शूट करू शकतो. तर असा हा हँडीकॅम आहे. हँडीकॅम सोबत हा चार्जर भेटला होता, हा USB चार्जर आहे, आणि याच्यामध्ये हा तुम्ही डायरेक्ट लॅपटॉपला वगैरे कनेक्ट करू शकता, आणि जर चार्जिंग करायची तर हा ॲडॅप्टर आहे वरती, तो लावून तुम्ही चार्जिंग करू शकता. आणि त्याच्यासोबतच हे एक काय बोलू शकतो, याला बॅगला वगैरे आपण जेव्हा काही बांधायचं वगैरे असेल ना, तर एक त्याच्यासोबत एक्स्ट्रा दिलेलं आहे. आता हे कॅमेऱ्यासोबत त्यांनी का दिलं ते काही माहिती नाही आहे. आणि ह्या मित्रांनो, या कॅमेऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला तुम्हाला स्पेशली चार्जिंग, जर समजा आता तुम्ही, मी 2-3 दिवस गडकिल्ल्यांवरती जातो, तेव्हा याची चार्जिंग मला कशी होते, तर याची चार्जिंग एकतर हा जो फोन तुम्ही चार्ज केला, तर हा हा जो कॅमेरा आहे हँडीकॅम, तो मित्रांनो 5 ते 7 तास तुम्हाला शूट देतो. म्हणजे 5 ते 7 तास तुम्हाला चार्जिंगची काहीच गरज नाही आहे. आणि जर समजा चार्जिंग संपली, तर हा जर इथे त्यांनी डायरेक्ट USB दिलेला आहे, हा USB तुम्ही पॉवर बँकला कनेक्ट केलात की तुमची चार्जिंग चालू, आणि पॉवर बँक तुम्ही खाली पकडून शूटही करू शकता. तर त्यासाठी मला हा कॅमेरा खूप आवडतो, खूप म्हणजे खूपच आवडतो, कारण नॉर्मली गडकिल्ले करताना चार्जिंगचे वगैरे खूप इश्यू असतात, कारण 2 ते 3 दिवस आम्ही सह्याद्रीतच असतो, आणि त्यावेळी हा जो कॅमेरा आहे मला खूप साथ देतो. म्हणजे हाच कॅमेऱ्याचा वापर करून मी 2-3 दिवस शूट करत असतो आणि तुमच्यापर्यंत आणत असतो. तर माझ्या व्हिलॉगिंगमधला हा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा हा कॅमेरा. आणि मित्रांनो, अजून एक माझ्या मेन जो इम्पॉर्टंट आहे कॅमेरा, तो माझा आहे हा कॅनन 1300D. तर हा मित्रांनो कॅमेरा मी ॲक्च्युली शूटसाठी घेतला होता, पण इश्यू असा आहे या कॅमेऱ्याचं स्टॅबिलायझेशन जी पॉवर आहे ना ती खूप कमी आहे. तर याचा मेनली मी जो शूटसाठी वापर करतो, म्हणजे स्टेबल शॉट असतात, एका ठिकाणी मला काही शूट करायचं असेल तर हा 1300Dचा मी वापर करतो, अदरवाईज फक्त ह्या मी फोटोशूटसाठी वापर करतो. इंस्टावरती माझे जे फोटो तुम्ही बघता, तर याच कॅमेऱ्याने ते काढलेले असतात,
फोटोसाठी खूप छान आहे आणि व्हिडिओसाठी फक्त स्टेबल व्हिडिओसाठीच वापरतो. तर हा कॅनन 1300D मित्रांनो मी घेतलेला 1.5 वर्षापूर्वी, तेव्हा त्याची प्राईस होती 33,000 आणि त्यासोबत मला ही एक लेन्स भेटली होती 18-55mm ची, प्लस त्यासोबत अजून एक लेन्स भेटलेली आहे. ही एक लेन्स आहे, ही 250mm ची आहे. अशा दोन लेन्स आहेत, म्हणजे ही लेन्स आहे ती वापरू शकतो आपण जवळपासचे जे शॉट आहेत तर किंवा इन हाऊस किंवा छोटे मोठे जे आपल्याला फोटो काढायचे त्यासाठी वापरू शकतो. आणि जर लांबचे तुम्हाला किंवा कॅन्डिड फोटो काढायचे असतील तर ही जी लेन्स आहे 250mm ची ती खूप छान आहे, कारण जेणेकरून एक 500 मीटर किंवा 600 मीटर अंतरावरती सुद्धा कोणी असेल तर त्याचा हा पीक आपण काढू शकतो छान पद्धतीने. आणि तो पण त्यामुळे कॅन्डिड फोटोसाठी ही मी कधीतरी वापरतो लग्नाच्या किंवा काही फंक्शन असेल फॅमिली फंक्शन वगैरे तर त्यासाठी हे मी वापरत असतो. अदरवाईज याचा वापर कमी वेळा होतो, फक्त याचा गडावरती किंवा सह्याद्रीत मी असो तेव्हासुद्धा कधी कधी वापर करतो, बाकी नॉर्मली मी हीच लेन्स वापरतो. तर हा आहे मित्रांनो कॅनन 1300D DSLR कॅमेरा. हा सुद्धा माझ्या शूटिंग ॲक्सेसरीजमधला एक महत्त्वाचा कॅमेरा आहे. DSLR नंतर मित्रांनो हे जे गटोडा आहे ते माझ्या व्हिडिओमध्ये कधीतरी तुम्ही बघितलं असेल, प्रचितगड किल्ल्यावरती हे होतं माझ्या हातामध्ये. तर हा आहे मित्रांनो ॲक्शन कॅमेरा. आता मित्रांनो GoPro नॉर्मली चालतो, पण माझा 1 वर्षापूर्वी हा माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे, SJCAM कंपनीचा आहे. कम्पेरेटिवली GoProला हा नाही आपण कम्पेअर करू शकत, कारण GoPro प्राईस आणि क्वालिटी या दोन्ही हिशोबाने ह्याच्यापेक्षा वरचढ आहे. हा कॅमेरा फक्त 10,000 रुपयाचा आहे मित्रांनो, म्हणजे त्यावेळेस मी GoPro घेऊ शकत नव्हतो तर त्यावेळी हा SJCAM घेतला होता. आणि ह्याची क्वालिटी बऱ्यापैकी आहे, म्हणजे छान आहे आणि वाईड अँगल तुम्हाला भेटतो. त्यामुळं ॲक्च्युली मला त्यावेळी मोटो व्हिलॉगिंग करायचं होतं, पण थोडंसं बजेटचा इश्यू आल्यामुळे मी बाईक अजूनसुद्धा घेतलेली नाही आहे. तर बाईक वगैरे आल्यानंतर हा कॅमेऱ्याचा यूज जास्त होणार आहे. आणि आता गडकिल्ल्यांवरती किंवा नॉर्मली जे शॉट्स असतात जिथे चांगलं वाईड अँगल भेटतो त्या ठिकाणी मी हा कॅमेरा यूज करत असतो. फक्त SJCAM इश्यू काय मित्रांनो, याला साऊंड खूप कमी आहे, म्हणजे आपण जे बोलतो ना तर तो कॅच नाही करत, कारण त्याला हे जे आहे ना हे ऑटो सिस्टम कव्हर दिलेलं आहे, त्यामुळे तो साऊंड कॅच नाही करत. तर साऊंडसाठी थोडासा प्रॉब्लेम आहे, पण लाईव्ह व्हिडिओसाठी चांगला आहे ॲक्शन कॅमेरा असल्यामुळं. तर हा सुद्धा मित्रांनो एक इम्पॉर्टंट कॅमेरा आहे माझ्या शूटिंग ॲक्सेसरीजमधला. तर तुम्ही जर GoPro वगैरे घेऊ शकत नसाल तर हा SJCAM खूप चांगला आहे, तर हा सुद्धा ट्राय करू शकता तुम्ही, फक्त याच्यामध्ये साऊंड क्वालिटी कमी आहे. आणि मित्रांनो हा आहे आपल्या कोकणकर अविनाश प्रामाणिकला नवीन मेंबर. नवीन मेंबर यासाठी मित्रांनो याला फेब्रुवारीमध्ये घेतला आहे मी. आपला हा आहे GoPro 7, याला फेब्रुवारीमध्ये घेतला आहे. मालवणमध्ये याला घेऊन गेलो होतो, पण मालवणमध्ये मी 1-2 व्हिलॉग शूट केले, कारण तो मला पटकन जमला नाही अजून यूज करायला. कारण ह्याचा मित्रांनो ह्याची जी क्वालिटी आहे ना खूप जबरदस्त क्वालिटी आहे, कारण ह्याच्यातून आपण फोटोसुद्धा काढू शकतो आणि व्हिडिओसुद्धा करू शकतो. तर व्हिडिओची जी क्वालिटी आहे खूप अप्रतिम अशी आहे, कारण वाईड अँगल तुम्हाला भेटतो याच्यामध्ये, 360 अँगल असा भेटतो, तर त्यामुळं खूप छान अशा व्हिडिओ येतात. फक्त GoProचा इश्यू हा आहे मित्रांनो, हा लो लाईटमध्ये चांगला परफॉर्म नाही करत. म्हणजे आत्ता मी हा जो घरी शूट करतो आहे हा जर मी या GoProने करायला गेलो ना तर थोडंसं लाईट इफेक्ट येतं, की लाईट असं येतं ब्लर 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 लाईटली थोडंसं येतं त्यावरती. आणि काळोखामध्ये म्हणजे रात्रीसुद्धा याचा शूट आपण नाही वापरू शकत नाही या शूटसाठी, कारण नाईट मोडला एवढा तो छान कॅमेरा नाही आहे. पण उजेडामध्ये दिवसाचं मित्रांनो यामध्ये जे शूट होतं ना ते अप्रतिम होतं. फक्त ह्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की याची जी बॅटरी आहे ती बॅटरी एवढी चालत नाही, म्हणजे पाऊण तास एक 45 मिनिट्सपर्यंतच तो आपल्याला सपोर्ट करते. तर मला ॲक्च्युली सवय नाही आहे, कारण मी जो आपला सोनीचा हँडीकॅम वापरतो त्याची बॅटरी 7-7 तास चालते आणि हा फक्त 5 तास चालतो. त्यामुळं ॲक्च्युली अजून मला त्याच्याशी मी फॅमिलीयर झालेलं नाही आहे, पण लवकरच होईल मित्रांनो. तर हा आपला GoPro 7 आहे. तर हे त्याची पॅकिंग आहे, हा बॉक्स होता मस्त असा आणि त्याच्यासोबत ही आतमध्ये पॅकिंग दिलेली आहे. तर हा मस्त त्याला अटॅच केलेला आहे, माउंट केलेला आहे तो GoPro 7. तर हा GoPro 7 आहे. आणि त्यासोबत आपल्याला मित्रांनो ॲक्सेसरीज भेटल्या आहेत,
हे त्यांचं किट आहे, इन्फॉर्मेशन किट आहे. ही केबल आहे मित्रांनो, ही केबल आपल्याला चार्जिंगसाठी आपण याला वापरू शकतो. तर ही केबल दिलेली आहे सोबत. हे 1 इयर वॉरंटी कार्ड आहे, तर आपल्याला 1 इयरची वॉरंटी पण भेटते. हे बिल आहे त्याचं. आणि ही एक्स्ट्रा बॅटरी आहे मित्रांनो, म्हणजे कॅमेरामध्ये एक बॅटरी आहे आणि एक बॅटरी त्यांनी एक्स्ट्रा दिलेली आहे. तसं म्हणजे आपल्याकडे 2 बॅटऱ्या होतात. हा एक माउंट दिलेला आहे, तुम्ही हेल्मेटला वापरू शकता. आणि लाईव्ह म्हणजे नॉर्मल हा ॲक्शन कॅमेरा मोटो व्हिलॉगिंगसाठी खूप अप्रतिम आहे. हेल्मेटला माउंट केला आणि आपण बाईक चालवली, पुढचा जो व्ह्यू येतो ना तो खूप छान येतो. ॲक्च्युली आपल्याकडे यावर्षी बाईक येणार आहे, तर त्यावेळेस आपण मोटो व्हिलॉगिंगचे जे मी व्हिडिओ दाखवेन ते तुम्हाला नक्की आवडतील. आणि मित्रांनो, गोप्रो 7 मध्ये एक मला आवडलेली खास गोष्ट म्हणजे हा स्टँड. ॲक्च्युली छोटासा स्टँड आहे, हा पाहू शकता. हा तुम्ही कॅमेरा अटॅच करून ही स्टँडही वापरू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रायपॉड म्हणून सुद्धा यूज करू शकता. हे बघा, एक छोटासा ट्रायपॉड आणि याला जर आपण कॅमेरा अटॅच केला तर खूप छान वाटतं. कारण नॉर्मली माझा जो ट्रायपॉड आहे तो खूप मोठा आहे, तर हा ट्रायपॉड म्हणजे तुम्हाला वाटत पण नाही की आपण काहीतरी शूट करतो. हा बघा, एवढासा आहे फक्त. लाईव्ह आपण जे काय बोलू ते मस्त पटापट कॅप्चर करतो कॅमेरा. आणि एक छोटीशी त्यासोबत भेटलेली हँडी. तर असा हा गोप्रो 7 आहे मित्रांनो. गोप्रो 7ची आत्ता मार्केटमध्ये प्राईस काहीतरी 28,000 आहे. 28,000 मध्ये तुम्हाला मित्रांनो गोप्रोची केस पूर्ण गोप्रो भेटतोय, त्यासोबत 2 बॅटऱ्या आणि ही हँडी. असं हे 28,000 ला आहे अवेलेबल. आणि गोप्रो 8 आता लेटेस्ट अवेलेबल आहे, पण त्याचे फंक्शन्स थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे तुम्ही घेतलेला नाही आहे. तर पुढेपाठी आपण तो नक्कीच घेऊ. पण हा पण सुद्धा माझ्या ॲक्सेसरीजमध्ये मित्रांनो हा एक प्रमुख पाहुणा आहे. हा नेहमी आपल्यासोबत आता असणारच आहे पुढच्या ट्रेकमध्ये किंवा पुढच्या पिकनिकमध्ये. आणि जर हा गोप्रो 7चा अजून एक सांगायचं विसरलो, हा मित्रांनो वॉटर असिस्टंट आहे, म्हणजे याच्यामध्ये पाणी जात नाही. त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये किंवा पावसामध्ये याचा वापर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे होतो. कारण आता आपण कोकणात पावसाळ्यात जाणार आहे ना, तेव्हा या कॅमेरानेच शूट करणार मी गावचे व्हिडिओज. कारण पावसामध्ये DSLR झाला, सोनी हँडीकॅम झाला, तर हे थोडेसे म्हणजे वॉटर रेसिस्टंट नसतात, त्यामुळे भीती वाटते सारखी की शूट करताना पाणी वगैरे गेलं तर सर्व मेहनत मित्रांनो पाण्यात जाईल. कारण हे कॉस्टली असतं सर्व. तर त्यासाठी हा कॅमेरा आपण घेतलेला आहे गोप्रो 7. आतापासूनच त्याचं जुगाड आपण करून ठेवलेला आहे. तर पावसाळा आल्यानंतर गोप्रो 7 मधून जे शूट येईल ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. तर मित्रांनो, ह्या माझ्या मेन ॲक्सेसरीज आहेत, मेन कॅमेरेज आहेत जे आम्ही शूटसाठी वापरतो. सोबत 2 ट्रायपॉड आहेत, 1 स्टिकसुद्धा आहे, तर त्यांचा पण वापर मित्रांनो होतो शूटसाठी. तर मित्रांनो, तुमच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पोचवायची होती की मी ही व्हिडिओ कशा शूट करतो. तर अशी ही थोडीफार मेहनत असते त्याच्या पाठीमागे. कारण खूप बंच ऑफ व्हिडिओज असतात, म्हणजे एक तुम्ही जी 10-15 मिनिटाचे व्हिडिओ बघता तर ते अराउंड 35-40 किंवा कधी कधी 1-1.5 तासाचं सुद्धा शूट असतं. त्यातून मग जे चांगले शॉट असतात किंवा जे तुमच्यापर्यंत दाखवायचं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि मग एडिटिंग करून ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. तर अशी छोटीशी व्हिडिओ होती मित्रांनो, तुमच्यापर्यंत माझ्या कॅमेराची डिटेल्स पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय.